हॅलो स्टुडंट्स, तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं, जे फोर्स असणार आहे त्या फोर्स मधले टाइप्स ऑफ फोर्सेस म्हणजे सहा प्रकारचे फोर्सेस आपण पाहिले होते. त्यामध्ये आपण सहा डेफिनेशन पाहिल्या, सहा प्रकारच्या फोर्सेसची एक्झाम्पल पाहिली आणि इतर काही माहिती पाहिली. म्हणजे आता आपला क्लास सिक्सचा चॅप्टर नंबर 10 सुरू आहे, त्यामधला आपला हे व्हिडिओ नंबर 3 आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, जे काय कंबाइंड फोर्सेस असणार आहेत त्या कंबाइंड फोर्सेस बद्दल माहिती घेणार आहोत. आता कंबाइंड फोर्सेस म्हणजे काय, ज्या वेळेस वन टू ऑर मोर दॅन टू म्हणजे दोन किंवा दोनापेक्षा जास्त फोर्स एकाच वेळी एकाच ऑब्जेक्ट वरती अप्लाय होतात त्यावेळेस आपण त्यांना काय म्हणतो, कंबाइंड फोर्सेस. टू ऑर मोर दॅन टू फोर्सेस ऍक्ट, मोर दॅन टू फोर्सेस ऍक्टेड अपॉन एन ऑब्जेक्ट, म्हणजे एखाद्या जर ऑब्जेक्ट वरती दोन किंवा दोनापेक्षा जास्त, टू ऑर टू प्लस, दोन किंवा दोनापेक्षा जास्त जर फोर्स अप्लाय होत असतील तर त्यावेळेस आपण त्यांना काय म्हणतो, कंबाइंड फोर्सेस म्हणतो. कंबाइंड फोर्सेस म्हणजे एकत्रितपणे जास्त फोर्सेस एकाच ऑब्जेक्ट वरती अप्लाय होत आहेत. बघा, व्हाइल एन ऍक्शन इज टेकिंग प्लेस, हे ऍक्शन कधी घडणार आहे, व्हेरियस टाइप्स ऑफ फोर्सेस ऍक्ट, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस व्हेरियस टाइप्स ऑफ फोर्सेस ऍक्ट होत आहेत ऑन द ऑब्जेक्ट, म्हणजे एकाच ऑब्जेक्ट वरती जास्त प्रकारचे फोर्सेस ऍक्ट होत आहेत त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, कंबाइंड फोर्सेस म्हणतो. समजा आता मी एक व्हेकल काढलेले, समजा ही कार आहे, ही काय आहे, कार आहे. आणि ह्या कारचा जर विचार केला, हे मी आता लिहितो ह्याचं नाव अगोदर, इथे कार म्हणून लिहितो, म्हणजे ही कार आहे आणि ह्या कारचा विचार केला तर ह्या कार सुरू आहे, म्हणजे कारचं इंजिन स्टार्ट झालेलं आहे, ह्या कारचं इंजिन पण सुरू आहे आणि ही कार पुढे जात आहे. ही कार कशामुळे पुढे जात आहे, ह्या कारला समोरून ही कार पुढे जात आहे आणि ह्या कारला मागून मी धक्का पण मारत आहे, प्लस ह्या कारला मागून मी धक्का पण मारत आहे. एक व्यक्ती, मी किंवा एक व्यक्ती कारला काय करत आहे, धक्का मारत आहे, पुश करत आहे. म्हणजेच बघा, ही व्यक्ती काय करत आहे, ह्या कारवरती फोर्स अप्लाय करत आहे आणि व्यक्तीच्या मार्फत जे फोर्स आपण अप्लाय करतो त्या फोर्सला आपण काय म्हणतो, मस्क्युलर फोर्स. म्हणजे या कारवरती कोणकोणते फोर्सेस अप्लाय होत आहेत मी इथे बाजूला लिहितो. पहिला म्हणजे मस्क्युलर फोर्स अप्लाय होत आहे, ह्या कारवरती मस्क्युलर फोर्स अप्लाय होत आहे. मस्क्युलर फोर्स काय अप्लाय होत आहे, कारण हे व्यक्ती ह्या कारला पुश करत आहे. दुसरा म्हणजे ह्या कारच्या इंजिनमुळे हे चालत आहे, हे कार स्टार्ट पण केलेली आहे आपण. म्हणजे एखाद्या यंत्राच्या सहाय्याने, एखाद्या मशीनच्या सहाय्याने जर आपण फोर्स अप्लाय करत असू तर त्याला आपण काय म्हणतो, मेकॅनिकल फोर्स म्हणतो. म्हणजे ह्या कारवरती मेकॅनिकल फोर्स पण अप्लाय होत आहे. आणि इथे मी मॅग्नेट ठेवलेला आहे, समजा इथे मी जर एखादं मॅग्नेटिक मटेरियल ठेवलं असेल, हे काय आहे, मॅग्नेटिक मटेरियल आहे. मॅग्नेटिक मटेरियल म्हणजे एक चुंबकीय पदार्थ आहे आणि चुंबकीय पदार्थ आता कार लोखंडाचे असल्यामुळे, कार कशा आहे, आयर्नची आहे, त्यामुळे हे मॅग्नेटिक मटेरियल काय करणार आहे, ह्या कारला स्वतःकडे ओढून घेणार आहे. म्हणजे ह्या कारवरती मॅग्नेटिक फोर्स पण अप्लाय होत आहे. कोणता फोर्स, मॅग्नेटिक फोर्स पण अप्लाय होत आहे. आणि प्लस आणखी एक जर आपण विचार केला तर हे कारचे जे काय टायर्स असणार आहेत, हे कारचे टायर आहे, हे कारचे टायर म्हणजे काय, ह्या टायरचा सरफेस झाला आणि पुन्हा खाली रोड असणार आहे, रोडचा सरफेस. म्हणजे दोन फोर्स सरफेसेस, टू सरफेसेस काय होत आहेत, इन कॉन्टॅक्ट मध्ये येत आहेत. टू सरफेसेस आर इन कॉन्टॅक्ट म्हणजे दोन सरफेसेस काय होत आहेत, एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये येत आहेत, एकमेकांच्या संपर्कामध्ये येत आहेत. आणि ज्यावेळेस टू सर्फेसेस एकमेकांच्या संपर्कामध्ये येत असतात, इन कॉन्टॅक्ट मध्ये येत असतात, त्यावेळेस त्या फोर्सला आपण काय म्हणतो, फ्रिक्शनल फोर्स म्हणतो. फ्रिक्शनल फोर्स आणि फ्रिक्शनल फोर्स कसा असणार आहे, मागच्या बाजूने ऍक्ट होत असणार आहे. म्हणजे ह्या कारवर फ्रिक्शनल फोर्स पण अप्लाय होत आहे, फ्रिक्शनल फोर्स. म्हणजे बघा, आपण जर ह्या कारचा विचार केला तर ह्या कारवरती टोटल किती फोर्सेस ऍक्ट होत आहेत, ह्या कारचा जर आपण विचार केला तर ह्यावरती मस्क्युलर फोर्स अप्लाय होत आहे, मेकॅनिकल फोर्स अप्लाय होत आहे, मॅग्नेटिक फोर्स अप्लाय होत आहे आणि फ्रिक्शनल फोर्स अप्लाय होत आहे. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या ऑब्जेक्ट वरती जास्त फोर्सेस ऍक्ट होतात, म्हणजे टू किंवा मोर दॅन टू, टू ऑर मोर दॅन टू, दोन किंवा दोनापेक्षा जास्त फोर्स अप्लाय होत आहेत, त्यावेळेस आपण तशा प्रकारच्या फोर्सला काय म्हणतो, कंबाइंड फोर्सेस. म्हणजे हे कार कशाचं एक्झाम्पल आहे, कंबाइंड फोर्सेसचं एक्झाम्पल आहे. अशा पद्धतीने जो का चॅप्टर नंबर 10 आहे, ह्या चॅप्टर नंबर 10 चा आपला हा लास्ट पार्ट होता कंबाइंड फोर्सेस, आणि तो पण आता आपण इथे कव्हर केलेला आहे. आणि आता टोटल ओव्हरऑल आपण सुरुवातीपासून या चॅप्टर मध्ये काय शिकलो ते थोडक्यात दोन पॉईंट मध्ये आपण पाहूया आणि नंतर आपण या व्हिडिओला स्टॉप करूया, बंद करूया. पुढचा चॅप्टर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चालू करूया. बघा, या चॅप्टर मध्ये आपण काय पाहिलेलं आहे, याच्यामध्ये आपण पाहिलं की जे फोर्स असणार आहे याच्यामध्ये आपण काय पाहिलं, द फोर्स फोर्स इज रिक्वायर्ड, आपल्याला फोर्स गरजेचा आहे. कशासाठी गरजेचा आहे, ब्रिंग अबाउट एनी ऍक्शन, म्हणजे कोणती जर ऍक्शन आपल्याला घडवायची असेल तर त्या ऍक्शनसाठी आपल्याला काय फोर्स गरजेचा आहे. कोणती पण एखादी जर आपल्याला ऍक्शन करायची असेल तर ते ऍक्शन घडवून आणण्यासाठी आपल्याला फोर्स महत्वाचा आहे. फोर्स इज नेसेसरी फॉर मेकिंग एन ऑब्जेक्ट मूव, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट आपल्याला मूव करायचा आहे. म्हणजे आता इथे एक ऑब्जेक्ट आहे, हे ऑब्जेक्ट आपल्याला मूव करायचा आहे, म्हणजे ए पॉईंट पासून आपल्याला बी पॉईंट कडे न्यायचा आहे. आणि ती मुवमेंट करण्यासाठी, म्हणजे मुवमेंट होत आहे, म्हणजे पोझिशन चेंज होत आहे, इथून इथं जात आहे, म्हणजे चेंज इन पोझिशन, त्यालाच आपण काय करतो, मोशन, त्यालाच आपण मोशन म्हणतो. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये जर मोशन घडायचे असेल तर आपल्याला फोर्स नेसेसरी आहे टू चेंज द डायरेक्शन ऑफ मोशन. किंवा जे मोशन घडत आहे ते मोशनची जर आपल्याला डायरेक्शन चेंज करायचे असेल, म्हणजे हे स्ट्रेट लाईन मध्ये जात आहे आणि नंतर आपल्याला त्याची डायरेक्शन चेंज करायचे आहे, त्यावेळेस पण आपल्याला फोर्स गरजेचा असणार आहे. अँड ऑल्सो चेंज द शेप ऑफ एन ऑब्जेक्ट, म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टचा जर शेप शेप चेंज करायचा असेल
तरी पण आपल्याला फोर्स गरजेचा आहे. म्हणजे फोर्स कशासाठी लागतो बघा, एखादी ऍक्शन घडवण्यासाठी, एखादी ऍक्शन घडवण्यासाठी आपल्याला फोर्स गरजेचा असणार. त्यानंतर मुवमेंट घडवण्यासाठी, मुवमेंट असेल, डिस्प्लेसमेंट असेल, म्हणजेच त्याला आपण स्टँडर्ड भाषेमध्ये काय म्हणतो, त्यालाच आपण मोशन म्हणतो. म्हणजे मोशन घडवण्यासाठी पण आपल्याला फोर्स गरजेचा असणार आहे. त्यासाठी एखादा ऑब्जेक्ट जर मोशनमध्ये असेल तर ते आपल्याला स्टॉप करण्यासाठी, त्यानंतर त्याची डायरेक्शन चेंज करण्यासाठी, डायरेक्शन चेंज करण्यासाठी म्हणजे दिशा बदलण्यासाठी, आणि तो ऑब्जेक्ट स्टॉप करण्यासाठी, मूव करण्यासाठी, स्टॉप करण्यासाठी, दिशा बदलण्यासाठी, आणि चौथं म्हणजे काय, शेप चेंज करण्यासाठी, शेप चेंज करण्यासाठी चेंज. ह्या चार घटना आपण काय करू शकतो, फोर्स अप्लाय केल्यानंतर. फोर्स ह्या सगळ्यांसाठी आपल्याला फोर्स गरजेचा आहे. हे झालं महत्त्वाचं पॉईंट फोर्स बद्दल. दुसरा आपण बघितला होता, देअर आर वेरियस टाईप्स ऑफ फोर्सेस, म्हणजे आपल्याकडे एक प्रकारचा फोर्स नाही, आपल्याकडे भरपूर फोर्सेस आहेत, आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे फोर्सेस आहेत. म्हणजेच त्यामध्ये आपण पाहिलं होतं मस्क्युलर फोर्स म्हणजे काय. मस्क्युलर फोर्स आपण काय कशाला म्हणत होतो, जे फोर्स मॅनच्या स्वरूपात, मॅनने अप्लाय केलेलं असतं किंवा मसलच्या माध्यमातून, विथ द हेल्प ऑफ मसल, त्याला आपण काय म्हणतो, मस्क्युलर फोर्स. म्हणजे एखादा व्यक्ती काहीतरी, एखादं वजन उचलत आहे, डंबेल्स उचलत आहे, एखादा आता हे पेन मी उचललेलं आहे, म्हणजे हे पण काय, ह्या पेनवरती मी मस्क्युलर फोर्स अप्लाय केलेला आहे. त्यानंतर मेकॅनिकल फोर्स, मेकॅनिकल फोर्स म्हणजे काय, ज्याला आपण यांत्रिक बल म्हणतो, म्हणजे मशीनच्या साहाय्याने जे फोर्स अप्लाय केलं जातं त्याला आपण काय म्हणतो, मेकॅनिकल फोर्स म्हणतो. त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणजे काय, जे फोर्स अर्थ, अर्थ आपले अर्थ जे आहे ते आपले अर्थ जे फोर्स अप्लाय करते खालच्या दिशेने स्वतःकडे खेचून घेण्याचं बल, ते म्हणजे काय असतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यानंतर पाहिलं होतं आपण मॅग्नेटिक फोर्स, मॅग्नेटिक फोर्स म्हणजे काय, द फोर्स अप्लाइड बाय द मॅग्नेट, म्हणजे मॅग्नेटच्या स्वरूपाने मॅग्नेट अप्लाय केलेलं फोर्स, म्हणजे मॅग्नेट जे आयर्न नेला जे मॅग्नेट स्वतःकडे खेचून घेत आहे त्याला आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक फोर्स म्हणतो. त्यानंतर पाहिलं होतं आपण फ्रिक्शनल फोर्स, फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय, ज्याला आपण घर्षण बल म्हणतो. फ्रिक्शनल फोर्स म्हणजे काय, घर्षण बल, म्हणजे दोन प्लेन सर्फेस असतील, इरेग्युलर सर्फेस असतील, जे दोन जे सर्फेस असणार आहे ते दोन सर्फेस जर कॉन्टॅक्ट मध्ये आले, एकमेकांच्या संपर्कामध्ये आले, आणि ते जर एकमेकांवरती स्लाइड झाले, एकमेकांवरती घासले गेले, तर त्यामुळे जे फोर्स तयार होतो, त्यामध्ये जे फोर्स जनरेटेड होणार आहे, त्या फोर्सला आपण काय म्हणतो, फ्रिक्शनल फोर्स. आणि शेवटचं होतं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे काय, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आपण कशाला म्हणतो, जे फोर्सेस असणार आहे ते काय, जे ऑब्जेक्ट असणार आहे ते इलेक्ट्रिकली चार्जड जर ऑब्जेक्ट असतील, ते जर ऑब्जेक्टमध्ये जर इलेक्ट्रिसिटी तयार होत असेल तर त्यांना आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. त्याचं एक्झाम्पल आपण पाहिलं होतं, खुर्चीवरती बसलेल्या मित्राच्या नकामध्ये नेलला टच केलं तर फोर्स लागणे, त्यानंतर एक मुलगा होता त्या मुलाने जे कंगवा असणार आहे त्या कंगव्याला डोक्यावरती घासून ते स्मॉल पीसेस जे आहेत ते स्मॉल पीसेस कंगव्याकडे अट्रॅक्ट होत होते, ते पण एक्झाम्पल कशाचं आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. किंवा पहाटेच्या वेळी थंडीच्या दिवसामध्ये जे ब्लँकेट बॉम्बवरती जे ठिणगे उडणार आहे ते पण कशाचं एक्झाम्पल आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. किंवा जे आपलं स्वेटर असणार आहे त्या स्वेटरमुळे जे आपल्या अंगावरचे जे शहारे उभे राहतात, जे हेअर्स अट्रॅक्ट केले जातात, ते पण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे. अशा प्रकारचे आपण फोर्सेस पाहिले होते, सहा प्रकारचे. मस्क्युलर फोर्स पहिला, मेकॅनिकल दुसरा, ग्रॅव्हिटेशनल तिसरा, मॅग्नेटिक चौथा, फ्रिक्शनल फोर्स पाचवा, आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स सहावा. अशा सहा प्रकारचे आपण फोर्स पाहिले होते. आणि शेवटी एक कंबाइंड फोर्सेस पाहिला होता. कंबाइंड फोर्सेस म्हणजे काय, जे ह्यांच्यापैकी कोणते तरी दोन किंवा दोन पेक्षा जास्त फोर्सेस एकाच वेळी एका ऑब्जेक्टवरती अप्लाय होणे, त्याला आपण काय म्हणत होतो, कंबाइंड फोर्सेस. म्हणजे मस्क्युलर, मेकॅनिकल, त्याचे एक्झाम्पल आताच आपण 5 मिनिटांपूर्वी, 2 मिनिटांपूर्वी पाहिलं. त्या अशा पद्धतीने आपला चॅप्टर नंबर 10 संपलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर नंबर 11 ला सुरुवात करूया. तुम्हाला जर मॅथ्सचे व्हिडिओ पाहिजे असतील किंवा सायन्सचे व्हिडिओ मागच्या टॉपिकचे, म्हणजे टॉपिक नंबर 9 असेल, 8 असेल, ह्यांचे व्हिडिओ पाहिजे असतील तर ह्या व्हिडिओच्या खाली AIO अकॅडमी असं चॅनलचे नाव दिसत असेल तर ते चॅनलच्या नावावरती क्लिक करा. त्या चॅनलच्या नावावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपला चॅनल ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला क्लास 6 च्या प्लेलिस्ट दिसतील, ज्यामध्ये मॅथ्स पण आहे आणि सायन्स पण आहे, दोन्ही गोष्टी मागचे सगळे चॅप्टर्स प्रॅक्टिस सेट कव्हर केलेले आहेत. ओके, या व्हिडिओमध्ये एवढंच बस. थँक्यू. आपण चॅप्टर नंबर 11 पुढच्या व्हिडिओमध्ये सुरू करूया.